अशी बातमी सोलापूर मधून। जिल्ह्यातील करमाळा येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत 20 ते 25 ग्राहक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। आतापर्यंत काही जखमींना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। करमाळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र बँकेची ही इमारत आहे। 3 मजल्याच्या या इमारतीत बँकेची शाखा तळ मजल्यावर आहे। याच मजल्यावर स्लॅब कोसळला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय।